टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. सचिन भाई पवार बोलतोय. सचिन भैया, मी पाथरीहून बोलतो, कृष्णा पवार. पाथरी? पाथरी का पाथरडी? पाथरी, पाथरी परभणी जिल्हा. परभणी डिस्ट्रिक्ट. बर, हां मग सचिन भैया, मी तुमचा लई मोठा फॅन आहे बघा. बर. हा, मगर मराठीत होतो भाऊ. मार काय मगर मराठीत मराठी बोल, मराठीत बोल. मराठी आहे. मग काय म्हणतो? मी तुमचा लई मोठा फॅन आहे म्हणलं. लई मोठा. मी तुमचा नंबर पण पाहिला. काय ती म्हणतो? नंबर लागत नाही का भाऊ? लागतो. चालू आहे ना, त्या तू फोन करतोय, 3-4 वेळेस फोन केला. आता मला हो सांग, तुझं काम माझ्याकडे, तू पहिले अडचणीमध्ये फोन केलास, तुझं काम सोडून फोन कट करून दुसऱ्याचा फोन उचलल्यावर कसं वाटेल लोकांना? हो ना, बरोबर आहे ना. जसं तू आता माझं काम बघून फोन केलास, मला चांगलं हो म्हणतोय मनामधून, तू म्हणते माझं फॅन आहे म्हणून. हो सचिन लोकांच्या भाई, अडचण असते, ते म्हणते त्यांना अडचण दूर करण्यासाठी मी फोन करत असतो. बर बर. ते लोकांची अडचण अडचण दूर केल्यानंतर मी समोरचा विषय बघत असतो. आता तुला फोन केलो काय नाही मी. हो ना, काय नाव मला तुझं? कृष्णा पवार. कृष्णा पवार. काय काम करतो तू? मी सचिन भाई, मी कंपनीमध्ये काम करतोय हडपसरला. हडपसर पुण्यामध्ये कामाला. हा, शिक्षण काय झालं तुझं? 12वी झाली माझी. 12वी झाले. बर, सोडलाय शिक्षण आता? हा, शिक्षण सोडले. का बर? असंच घरची परिस्थितीमुळे सोडलं. कशा परिस्थितीमुळे? आई वडील काय करतात? मला वडील नाहीत, आई आहेत. बर. भाऊ? भाऊ एक आहे, लहान आहे. मी मोठा आहे. समजा मी आपले व्हिडिओ पाहिले इंस्टाग्रामवर, ते मला खूप आवडले, त्याच्यामुळे मी तुम्हाला फोन लावलो. मी मोठा फॅन आहे तुमचा खूप. बर बर बर. मग शिक्षण पुढे शिकायचं ना असं का? घरची परिस्थिती, वडील वडील होते, पण वडील जरा डोक्यात कमी होते, त्याच्यामुळे मलच करू लागलं. समजा मला बघू लागलो मी घरचा. समजा बर बर. शेती? शेती मला 2 एकर आहे. शेती 2 एकर आहे. कोण करतं शेती? शेती आईच करते बघते घरचं. आईच करते का? हा, आई लहान भाऊ. बार बार ठोकायला असतो काय? पुढे खाल्ला का? नाही सचिन भाई, ठोकाला का बरं एवढं? नाही खाल्लो पुढे. खरं खरं सांग. खरं खरं का सांगतोय? नाही खाल्ले. ठोकतोय कशाबद्दल एवढं? ते मला थोडा मळमळ होऊ लागला. मळमळ का? दारू पिला का? नाही, दारू नाही पिलो. ते बस न येतो ना ड्युटी होऊन, तर ते बस मध्ये थोडा मळमळ होऊ लागला त्याच्यामुळे. आता कुठे आहे तू? मी आता आमच्या गाव ह्याच्याकडे, गावाकडे. कुठं ड्युटी येतोस? मी हडपसरला राहतो सचिन भाई. मग हडपसरून डायरेक्ट तू प्रेम जातो का रोज? नाही, मग इकडे गावाकडे आलतो. मग कुठं आता काय काम करून गेलं आता? मळमळ होते म्हणते बस मध्ये तू. हा, तिकून पुण्याहून आलतो ना बस मध्ये. कधी? आजच आलतो ना. आजच गेला असं घरी तुझ्या? हा, घरी आलतो आज. आजच तुला मळमळ होते का? हा. बर, खरं बोलतोय खोटं बोलतोय? खरं बोलतोय. बर ठीक आहे, काय हरकत नाही. काय व्यसन करू नकोस, तसले पुड्या वगैरे खाऊ नकोस बाळा. नाही नाही, तसले व्यसन काहीच नाही. वय किती तुझं? माझं वय 22 वर्ष. 22 वर्ष. बर, काम करतो कुठल्या कंपनीमध्ये पुण्यामध्ये? ब्रिटानिया मध्ये. ब्रिटानिया? ब्रिटानिया? ब्रिटानिया. ब्रिटानिया का? ब्रिटानिया. ब्रिटानिया. ब्रिटानिया का? बर. किती पगार असते ते? 8 घंट्याला 15,000 रुपये पेमेंट पडते. 8 घंटेला 15 घंटे 15,000 पेमेंट. काय काम असतं तिथे? ती ब्रिटानियामध्ये ती केक बनते ना, ती केक फक्त पॅकिंग करायचे डब्बा ते. अच्छा, त्यामध्ये काय हार्ड काम नसतो का? काय हार्ड नसतो का, सोपं काम आहे. हो. बर, काय तसलं काय वास वगैरे, फिलिंग वगैरे, ते काय मास्क वगैरे लावलं देतात केमिकलमुळे? हा, मास्क देतात ना. काय त्याच्यामुळे काय त्रास होत नाही ना? नाही, काय नाही. अच्छा, तर ऐकून घे, आता तू जे काम ठिकाण ते करतो त्या कंपनीमध्ये, त्या कंपनीमधले काय म्हणतात, राहणं खाणं तुमच्याकडे असतं का त्यांच्याकडे असते कंपनीकडून? नाही, मीच राहणं खाणं माझ्याकडेच असते. त्यांचं फक्त सकाळचा नाश्ता आणि दुपारचं एक जेवण त्यांच्याकडे असते. एक टाइम जेवण राहणं आपल्याकडे? सकाळचा नाश्ता त्यांच्याकडे एक टाइम जेवण. सगळं मित्र कंपनी मिळून असता का रूम करून का एकटा? नाही, तर इतर कंपनीला असते, म्हणजे कोणत्या कंपनीला कंपनीला असते, कोणत्या कंपनीला नाही. तुझ्या कंपनीमध्ये नाही? कोण नाही असते, पण तुरळीत असते. तुरळीत म्हणजे?
म्हणजे कोणत्या कंपनीत असते कोणत्या कंपनी नसते. म्हणजे ज्याच्या ज्या कंपनीचा रुल्स वेगळा. हा रुल्स वेगळा असते. तुझी कुठली कंपनी? ब्रिटानिया का? हा ब्रिटानिया. ब्रिटानिया. कंपनीचा ओनर कोण आहे? ओनर माहित नाही, मी 2 सालाने काम करतो, ओनर कोण आहे ते माहित नाही. 2 वर्ष झालं काम करतोय, माहिती नाही. हा ओनर नाही, ओनर माहित नाही ना. काय पेमेंट वगैरे टाइमवर भेटते ना? काय अडचण येईल? हो पेमेंट भेटते भाई टाइमवर. काय अडचण आहे ना? हो अडचण आहे, अडचण आल्यावर तुम्ही हेच ना, तुम्हाला फोन लावल्यावर. हो अडचण आहे ना, आहे ना अडचण. का सगळं व्हिडिओ बघतोय वाटतंय तू असले? समजा व्हिडिओ बघतोय मी तुमचे. काय करतो काय नाही मी. हा हो अच्छा अच्छा, तुमचं काम लई आवडतंय मला. धन्यवाद धन्यवाद. फक्त एवढंच की वाईट व्यसन करू नको. राजा नाही नाही वाईट. तुमचा व्हॉट्सअप नंबर भेटेल का भैया? हाच आहे व्हॉट्सअप नंबर, त्या नंबर ह्या नंबरवरून फोन केलो होते मी तुला. पण ही कवा लागतो कवा लागत नाही? नाही आता मी दुसऱ्या नंबरवरून कॉल केलोय तुला मित्रा. बर बर चालते. तू पहिल्याचा नंबर वेगळा, आता हा नंबर वेगळा दिसतोय का नाही? तू 12वी शिक्षण शिकलोय म्हणतोय. हो हो वेगळे. मग हाच व्हॉट्सअप नंबर आहे का? हो हाच व्हॉट्सअप नंबर आहे. कंपनी मध्ये काम कर. आई वडील वडील तर नाही म्हणतो ना? नाही. लहान भाऊ की मोठा भाऊ तुझा? मी मोठा आहे, दुसरा भाऊ लहान आहे. काय करतो तो? तो काय नाही, ते गाडी चालवतो. कुठली गाडी? ट्रक चालवतो. ट्रक चालवतो? हा कुठे? इथं चालवतो, लाईनला चालवतो. आपल्याला ह्याला महाराष्ट्रामध्येच चालवतो. लहान वय तुझ्या 22 म्हणतो, किती वय किती तुझं? त्याचं वय 18 वर्ष असून. 18? 18 वयात लाईनला गाडी चालवतो. हा लायसन आहे त्याच्याकडे? लायसन आता काढलंय त्याने, एक 6 महिने झाला असून लायसन काढले त्याने. बर. हो पहिल्यापासून गाडी चालवतो? हा लायसन नसताना सुद्धा? हा लायसन नसताना म्हणून चालवत होता, पण आत इतक्या लांब नव्हतं आपलं, जे ऊस तोडतेत का तो त्याच्यावर चालवत होतो. म्हणजे असं बाहेर आता जो लाईनला जे गाडी चालतात ना आता त्यांना चालवतो. ऊसाच्या गाडीवर चालवतो? हा. अच्छा, त्यानं व्यसन करत असेल, पुड्या वगैरे सगळं खात असेल त्यानं? नाही नाही नाही. मग? नाही नाही त्याला व्यसन नाही काहीच. हा नाही व्यसन नाही करत का? नाही. बर. तुम्ही दोन्ही पण बघता का आईला? हो दोन्ही पण बघता आईला. हा यार दुसरंच काम करत असत, पेमेंट घेऊन बाहेर दुसरंच काम? नाही 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 तसलं काम नाही. वडील कशामुळे काय चालू पडला? वडील असं जरा रागीट आहेत, त्याच्यामुळे घर येतात मग आईला मारहाण करतात जातात. वडील आहे का नाही? वडील आहेत पण ते आमच्या पैसे राहत नाही. म्हणजे नसल्या वडील नसल्यासारखंच आहे? हा नसल्यासारखं. असं काम का दुसरं लग्न केलंय का? हा नाही नाही. मग त्यांचं कसं आहे, ते 2-3 महिन्यात येते. आज 8 वर्ष झाले झाले वडील नाहीत आमच्यापाशी. ते एकदा आलते ते घरी भांडणं करून घरी भांडणं करून गेले. ते काय करतात मग ते तुला माहित नाही का? ते काय नाही असंच फिरतेत, कुठं काम करतात, खायचं फिरायचं खायचं फिरायचं. घरदार सोडून? हा घरदार सोडून. डोक्यावर पडलेत का? हा थोडा डोक्यात कमी आहेत. बर डोक्यात थोडं कमी आहेत का? मग थोडं समजून सांगायचं. समजिलं त्यांना दवाखान्यात दाखविलं. चांगलं असं बोलतात पण ते त्यांची जे त्यांना एकदा राग जर आला ना पुन्हा ते कंट्रोल होत नाही, त्याच्यामुळं मारहाण करतात आणि असं पळून जातात. दारू पिल्यावर सटकला? नाही दारू पियत नाहीत, पुड्या खात नाहीत, तंबाखू खात नाहीत, काहीच करत नाही. मग असंच काय असंच उगत त्यांना ती आपली लहर म्हणतात ना असं डोक्यात लहर आल्यावर. एक लहर. अच्छा अच्छा. हा ती लहर आल्यावर तसं होते. थोडं सायकोच आहे म्हणा. हा बर बर. मग कुठे आहे काय माहिती नाही तुला? येते फोन येते, आजी आजोबा पशी येते फोन. तुझ्याकडे नाही? आमच्याकडे येत नाहीत. बरोबर असं का? आई लावत नाहीत कवा बाबा लावतात, लहान भावाला बोलतात मला बोलत नाही. तू भांडणं करतो त्याला का? नाही भांडणं वगैरे काय करत नाहीत, पण ते आईला मारहाण केल्यामुळे मी बोललोय, मी बोललो होतो त्याच्यामुळे मला बोलत नाही ते. काय बोलला होता? काय नाही असं तुम्ही का करता शिया दिल ते असं का करता
येत आहो, 2-3 महिने येत आहो, करून खात नाही काय नाही. भांडण करतो. चालते बाळा, काही हरकत नाही, काळजी घे. कुठे काय तुला मदत लागल्यास सांग, आवर्जून हा नंबर तुझ्याकडे ठेव. कुणाकडे काय कुठे काय मदत लागल्यास नंबर दे दुसऱ्याला पण. हो आता सगळं वाईट व्यसन करू नको. ओके, नाही नाही काय वाईट आहे नाही मला. ठीक आहे. आईची काळजी घे, हो ठीक आहे. कुठे काय मदत लागल्यास सांग, मदत करू तुला. ओके, हो धन्यवाद. धन्यवाद भाऊ.